विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत करते. मी शिल्पा आतारे, स्त्री आणि स्त्री अंतर्गत विशेष बातमीपत्र. कोणतीही कला प्रतीक असते ती संस्कृतीचं, आणि चित्रकलेसारख्या कलेतून तर संस्कृती जीवनशैली याचं यथार्थ दर्शनही घडतं. वारली किंवा मधुबनी सारख्या चित्रशैली हे याचं मूर्तिमंत उदाहरण. मात्र आज आपण पाहूया एका वेगळ्या आणि प्राचीन संस्कृतीचं दर्शन घडवणारी चित्रशैली. ठाण्याच्या व्यावसायिक चित्रकार अर्चना जोशी यांनी ही शैली विकसित केली आहे आणि त्यांनी तिचा उपयोग केलाय विविध प्रकारची वस्त्र आणि पर्सेस किंवा बेल्ट सारख्या ऍक्सेसरीज सजवण्यासाठी. ही चित्रशैली आहे इजिप्शियन चित्रशैली. तेव्हा तुम्ही बघा या चित्रशैलीचं प्रात्यक्षिक आणि नक्की सजवा तुमचा एखादा कुर्ता किंवा बॅग. ही जी चित्र आहेत ही प्रामुख्याने त्यांच्या ज्या ममीज ठेवण्याची जी जागा असते, पिरामिड्स असतात, त्याच्या वॉल्स असतात, त्या वॉल्सवर काढलेली आहेत आणि त्याच्यामधनं आपण थोडस ती डेव्हलप केलेली आहे. आज आपण त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. आपण आता हिलिओग्राफिक्स जेव्हा जे पेंट करतो हे जनरल फ्लॅट कलर्समध्ये करतो. हे फ्लॅट कलर्समध्ये एवढ्यासाठीच करतो की ही जी लिपी आहे ही त्यांच्या भिंतीवर त्यांनी काढलेले चिन्ह आहेत, त्या चिन्हामधनं ते संदेश देतात एकमेकांना, तो संदेश त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचायला पाहिजे म्हणून त्याचा वापर करतात. जसं आपण अबकडं वापरतो तसं त्यांनी ही भाषा ही पद्धत डेव्हलप केलेली आहे. जसं कुठे नदी आहे, मी नदीवर गेलो होतो, नदीवरनं पाणी आणलं किंवा इथे आपल्याला खायला काहीतरी मिळतंय, अशा पद्धतीचे मेसेजेस सोप्या भाषेमध्ये लिहिलेले असतात. तर हे जे लिपी आहे या लिपीचा वापर करून आपण बॉर्डर किंवा कुठल्याही चित्राचा बॅकग्राऊंड करू शकतो. फॅब्रिक कलरने पेंटिंग करताना चित्र काढून घ्यायचं असतं कापडावर, आणि कापडावर चित्र काढून घेतल्यानंतर ते परफेक्ट असणं महत्वाचं आहे. कारण ते परफेक्ट नसेल तर तुम्हाला खोडणं हा प्रकार नसतो. एकदा रंग करायला सुरुवात केली की सगळं चित्र पहिले तुमच्या डोक्यात तयार पाहिजे. ते तयार नसेल तर तुम्ही ते पुसू शकणार नाही, तुमचं पूर्ण तो ते कापड वाया जाण्याची शक्यता असते. आधी आउटलाईन करून घेऊन नंतरही रंग भरू शकता. याच्यामध्ये डोळा, झिगझॅग लाईन्स, आपण फॅक्टरीसाठी जी साईन वापरतो तशी साईन, दोन संदेशांच्या मध्ये डिव्हाइड करायसाठी अशी एक रेषा काढायची पद्धत आहे त्यांच्याकडे, उभी रेषा मात्र. कापडावर चित्र काढायचं असेल तर कापड आधी धुवून घ्यायचं, त्याचा पूर्ण स्टार्च काढून घ्यायचा, नंतर त्याच्यावर आपण चित्र काढायला सुरुवात करायची. ज्याचं चित्रकला चांगली नसेल त्यांनी ट्रेस केलं तरी चालतं. पूर्ण चित्र परफेक्टली काढल्यानंतरच ते रंगवायला घ्यायचं. सूर्याची प्रतिमा दाखवण्यासाठी ते लोक सर्कल्सचा जास्तीत जास्त वापर करतात. अशा पद्धतीने आपण अगदी सोपे आकार घेऊन एखादं चित्र बनवू शकतो. जी मुळात जी चित्र आहेत अवेलेबल त्या चित्रामध्ये एवढं शेडिंग दिसत नाही, पण पॅपरसवर जे चित्र बनवतात किंवा पेंट करतात त्याच्यामध्ये हे शेडिंग थोड्याफार प्रमाणात वापरलं जातं.
म्हणून आपण त्या फॅब्रिकवर सुद्धा वापरू शकतो. उठावदारपणा वाढतो शेडिंग केल्याने. आता आपण हे घ्या, राजाचं चित्र काढतोय. आपल्याकडे कशा वेगवेगळ्या नेत्यांना वेगवेगळ्या टोप्या असतात किंवा वेगवेगळ्या उपाधीच्या लोकांना वेगवेगळे फेटे किंवा पगडी असे प्रकार असतात, तसे यांच्याकडे वेगवेगळ्या त्यांच्या हुद्द्यानुसार आपल्याला त्यांना वेगवेगळे त्यांचे टोप्या प्रकार असतो. या विशेष बातमीपत्रात इतकंच. यानंतर थोड्याच वेळात अनुपमासह आपण करणार आहोत मनोरंजनाच्या दुनियेची सफर. चस्का मस्का या आमच्या विशेष कार्यक्रमात पाहत रहा झी 24 तास.